बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इयत्ता दहावी कुमार भारती महर्षी कर्वे यांचं नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली महिला विद्यापीठ म्हणजेच विमेन्स युनिव्हर्सिटी ही कल्पना मूर्त रूपात साकार केली समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला या पाठामध्ये लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे तर आपण आज ऐकणार आहोत इयत्ता दहावी मराठी कुमार भारती यातील हे एक प्रकरण आहे कर्ते सुधारक कर्वे लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे या गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे गोष्टीचं वाचन असावरी दोषी रेडिओवर रात्रीच्या बातम्यांमध्ये आलं होतं की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या एकशे पाचाव्या वर्षी निधन झाले माझ्या आजोबांचे डोळे टिचले वयात जाणवू लागलं की नातेवाईक नसलेले गृहस्थ एकशे पाचाव्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाडीच्या काळात म्हणजे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यांदेखत कमावले गेले पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही स्वातंत्र्य संपूर्णच हवं असतं हे त्यांना आधीपासून जाणवत होतं या देशातली स्त्री गुलाम आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होतं तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही पण तिला शूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होतं स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखं होतं शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे धारा व्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खूणगाठ बांधली सावकाश तरी हमखास हे कार्य करणं गरजेचं होतं नुसत्या अडीअडचणी येतील असं नव्हतं संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता असं केलं तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होतं पंडिता रामाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजमध्ये गणित शिकवत विद्वत्तेचा ते महामेरू होते त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजलं नाही केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे फाटके कपडे ते वापरत नसत गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटलं नाही तसंच कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा इथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले पै पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पै पई पईचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव कर्वे स्वतः मोटार वापरत नसत मैलोन गणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वतःचे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे ते आपल्या ते कमाईतून करत उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती वस्तुत समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केलं नाही नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तिथे उपयोगी पडला ते बोलत नसत विचार करत विचार पक्का झाला की आचरणात आणत त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चाललंय हे डावपेच नव्हते उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं होती जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो तो खरा स्थितप्रज्ञ महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ सुधारणेत होते त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत आपल्यावर पैसे कुणाला खर्च करू देत नसत इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपड राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन एकोणीसशे सोळा साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे ती शिकली पाहिजे उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते त्यात त्यांना दोन कार्ये करावयाची होती एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तिथे आवश्यक होती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले राजमानसाने एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले एकदा विद्यापीठातल्या करव्यांच्या पुतळ्यामागे एक, एक मुलगी रडत बसली होती केवढ्याने रागावलो मी तिला मी तिला म्हटलं करव्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसं वाटत नाही तू मुळीच रडू नये यासाठीच करव्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलं ना स्त्री शिक्षण होतच आहे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने एस एन डी टी महिला विद्यापीठ निर्माण झाले महिला शिकतात पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही परंपरागत संस्कारांमुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी बहिणीशी बायकोशी कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही तिलाही तिची स्वप्ने भावभावना आकांक्षा विचार असतात तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणं म्हणजे पुरुष शिक्षण पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल मग डोळे टिचणार नाहीत तिथे हसू फुलेल कशी वाटली ही महर्षी कर्व्यांच्या महान कार्याची छोटीशी ओळख या आणि अशा अनेक गोष्टी ज्या बालभारती कुमार भारती या पुस्तकांमध्ये आहेत त्या ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया लवकरच